Ram Ram sarpanch. Ram Ram maharaj, Ram Ram. Yaki rao, yaki. Yuki, tumcha sathi aichha nahi mhanla kona sathi aichha maharaj. Hai mala pankar bada ata je khali kaam chalu je awara ta koli kale. Bas bas. Kay karao? Bas mama sahib. Avgad zala rao, chinta lai vaadli. Kay zala bhai, evda naraaz vhayla kay zala? Au sagrele locurile mai zile, tu mala mai tineca sarpanch rao, tu mi pas gata natak kele sarca. Awa ba mala kai zma itna kai kai. Purani loca cu un hejete ce cu un carun paune rau la cu un da 5 lakh rupee anl kastari ata ti loca anzi deva lakh tel te sati kalji varti pana ta is sagrele anu ce tuli vale ce mada or gatle poisi an tuli chal nai grau ta kai carai ce. Awa ce putan tamar sainte sarpanch. Cadi e? Te car sainte de tamar sacali. Ha ha ha. Maji ti cam chal o asta ne gram panch ce si vise vata gai. Ha. Si a baza vise vata gai. Mala vatle de vaste vor si a baza vise vata. Si a baza vise vata. Tu mala mai tine ga? Tu mi-ai sângele dar mai ești în. Tu mălăm mătăgea și țeai mălăt teodos călte ca ei că și mătăgea și locanți, câtii gură bolunge și în puna ei locanți au gara un angur firele la ei tu mălăi că călte. Ma da traba, jen te jeshe vesa te jel maza lai. An mălăt tu mi-ai bolai ușir călai. Nai ter tu mi-ți tuli as tu mălăt sâng tu mi-ți dar ati ta alel deschile este. Ca jen te sâti cărta tu mi. Jen te te sâgele vodva tuli dar ter tu mi-ți adun ca naor nai. तुम्ही जनतेसाठी करता जनतेसाठी कर नुसतं मताचं राजकारण चाललंय काय तुमचं नेमकं बाबा किती काम केली राव मी खांबावर बल झालं दारात पाणी आलं नळाला चालाय रोड झालं गावात कामच राहिलं नाही कुठला असं विकास न होण्याजोगं सगळा गावाचा विकास केलाय मी बदलून टाकलं गाव सगळं तरी पण तुम्ही अजून नाव ठेवताय तुम्ही पण सगळं गाव तर म्हणतच आहे बबरू अण्णांनी काय काम केलंच नाही सरपंच पदाचा राजीनामा देऊ मी सांगा बरं राव मला झोपाय रोज 2-3 वाजते ह्या गावाचा गावगाडा बघता बघता काय केलं एवढं जागून एवढं रात्री एवढीच काम नसते सरपंच गावातली आणि जनतेचा विचार करावा लागतो याच्यासाठी जनतेचं काय चाललंय नेमकं जनता कुठं मातीत गेली कुणा कुणाला काय तकलीफ होती ह्याचा काय विचार करायचा असतो का नसतो का नुसतं बल उभारलं रोड केलं एवढ्याच कामावर भागत नसतं सरपंच आबा तुम्ही सुद्धा राव लोकांसारखंच मला नाव ठेवा लागला राव मी काय करायचं ठेवलंय मला सांगा बरं आता लोकांसाठी राव माझे आता कपडेच काढून द्यायचे राहिलेत लोकांना घालायला काय काय दिलेत मी लोकांना माझे जुने कपडे घालायला तुम्ही सांगा बाबा मी गावात सरपंच व्हायच्या अगोदर एवढा गावाचा विकास झालता का लोकांनी राव मला एक फोन केला तर दुसरं फोन करायला सुद्धा लोकांना गरज लागत नाही मी 10 मिनिटात त्यापैकी हजर होतोय कोणाचं वाडी वस्त्यावरचं काम असन कोणाचं काय आणि गाडचे नसते लोकांना गावात राव निमे पोरांना तर मी पुरी बघून दिलेत तिकल्या तिकल्या म्हणजे एवढी कामं करून मला वाईट म्हणता शेवटी काय राव सरपंच या स्वास्थ्य करावं काय लक्ष द्यावं करावं गरीबाची घर मातीत गेली की राव आमचं काय राहिलंय टोळीच्या माध्यमातून सगळा नांगूर फिरला की घरावर आमच्या काय काय केलं मी आता काय केलं बघा की राव काहीतरी ह्याला काय तुमच्याकडे असेल तोडगा तर काढाव ह्याच्यावर राव तुम्ही आता अशा बी टायमाला काय सहकार्य करीत नाही आम्हाला म्हणलं काव करताय कशावर तोडगा काय लगीन बिन करायचं का दुसरा आता तर लगीन करता का दुसरा अजून काय करता कशावर आता हीच पैसे कसं फेडायचे आता आम्ही लोक तर टक्केवारीने पैसे तुळ्याचा विषय आहे काय हे बर 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 हा आता कळलं कळलं बर 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 मग आता ह्याच्यावर काय पर्याय वगैरे काय निघल का नाहीच काय आपलाच माणूस आहे का विरोधकाचा माणूस नाही आपलाच माणूस आहे आपलाच आहे ना मतदान केलं फिक्स मतदान त्यांनी नाही केलं पण त्यांच्या घरच्यांनी केलं ना आपल्याला असं बर बर तुमच्या अजून नाही का आत्मविश्वास होता नाही मी मामाला म्हणलं आपल्याला महाराजांचं काम करावं लागलं महाराज म्हणलं हा आपलाच माणूस आहे म्हणलं मामा मतदानाला बर बर केलं बर 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 मग काय तुमचं काय घ्यायला का नाही वाट काय टोळी तुमची 2 दिवसात येईल तसं ना करावं करू तुमच्या पाया पडतो राहू माझ्या घराचं राहू वाटलो झालं या टोळीला पैसे भरून माझी बेकारी झाली तरी तुमच्या डोक्यात येणार राहू तुम्ही कवा बघणार आहे काय करताय पैसे हाणाचा चान्स आलाय माझा 1 लाख रुपये काय काय येत नाही म्हणताना काय चल दे हा 1 लाख रुपये टोळी येईन पण थोडा खर्च आहे जरा काय खर्च आहे 10-5 पोरं घेऊन जावं लागेल आपल्याला तिथं मुखदामाच्या दारात बर 2-3 गाड्या भरून न्यावं लागतील पैशाचं काय करू राव अवघड झाले आता 10 लाख रुपये तुमचं वारल्या टोळीला 10 लाख बुडवाज्यात काय 1 लाख रुपये तुम्हाला इकडे द्यायच्या टोळी आणायचा तिकडे 10 गेले इथं तुम्हाला 1 लाख गोळा मला देऊ नका मला देऊ नका मी रुपयाला कोणाच्या हात लावत नाही कशासाठी पैसे लागतात पोरं 10-20 पोरं इथं 2-4 गाड्या घेऊन जावं लागेल त्या टोळीच्या मुखदामाला दमदाटी करून टायलीत त्यांना बसून सगळं सामान तुमच्या दारात आणून उभा करतो 1 लाख रुपये फक्त खर्च येईन 70 येईन 80 हजार येईन 1 लाख येईन काही तीन खर्च पण खर्च तुम्हाला करावा लागेल माझ्यासाठी नाही त्या कार्यकर्ते पोर असतात ना हाताखाली आपल्याला कोण ओळखतील
आपण दोघ गज गेल्यावर कोयते आणि तोडते आणि हांडोळी आणि टाकते आणि तिकडे वडे नाले आणि काओ मामा असंच बघा तर मारला एक टोळी लय बेकार असत मुकदमाचा नाथ करणं म्हणजे काओ मामा राव तसं नाही काय तरी असं नका करू इतकं पैसे नाही पन्नास एक करतो राव कुठेतरी लोक कोण पाया हाता पाया पडून आणतो राव तसं नका करू एखादा जनावर बिनवार ही कोणता काय यायला झालं असलं तर करा ऍडजस्ट नाही तर 10 लाख रुपये जाते मातीत आम्ही डोक्याला असलं टेन्शन घेत नाही कोणाचं तुम्ही गंधवाला महाराज दिसताय म्हणून जर आपला माणूस आहे तुम्ही मतदान आपल्याला केलेलं आहे म्हणून आमची तळतळी तुमच्यासाठी मग काय करायचं बघा मी रुपये ना ग मला पोराला खर्च करावा लागेल बघो बघतो जरा विचार करतो पोराला विचार तुझा घरी काय म्हणते ती अरे अरे टाकू गेमच करतो येताना ते मागणार हा हा ती दोघं तिघं जण आपल्या गावातील बाहेरचे सगळे बाहेरचे काय तुम्ही त्यांना काय बोलायचं नाही की सरपंचाने बाबा असं असं ही काय पैसे लाख रुपये घेतल्यात आता आमची आबरू जाईन ती म्हणते आम्ही येणारच नाही मग काय आम्ही त्यांना म्हणतो बाबा ह्या माणसाकडे काय एवढी परिस्थिती नाही लाख रुपयात मिठवले ती तर पोरं 2 लाख मागतात मग करू काम पण लाखभर नका करू कुठेतरी तुमच्यासाठी 10-20 हजार कमी करायला होतो माझी परिस्थिती नाही राहत अशी आमची 20 हजार कमी करू चालते हा देऊ 70 हजार रुपयात आपण ठरवून टाकू पोरं काय तुमची टोळी आणून दारात उभा करतो ऊस तोडायला होतो तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्ही राहू आपलं जेव्हा भावाचं मतदान आहे फिक्स मतदान आपले आपलं जे काय ओढायला होतं आपलं नाही बरं का आपलं होय म्हण बरं काय टेन्शन घेऊ नका विश्वास आहे ना सरपंचावर बरं येऊ का बरं त्या खाल्ल्या ओरडात काम चालू टोळी ती तुमची टेन्शन घेऊ नका पैसे तुमच्याच घरी निघालो होतो मी काओ म्हणलं ती कुराट पाहिजे होती जरा वाढलं सरपणे तोडा म्हणलं थोडं अरे मी लय टेन्शन मध्ये जरा गाय ऐकायची या कोणीतरी गिराईक बघतोय त्यासाठी निघालो टेन्शन मध्ये लयला का अवघड झाले हो का अण्णा मला काय तुमचा गोळ कळा नाही तुम्ही टोळीला 10 लाख दिलं ती गेलं हा ती जाऊन द्या मरू द्या आता 50-60 हजार कसेल त्याच्यात काय ऐकून अहो ते पैसे द्यावा लागतात एक जणाला सरपंचाला सरपंच म्हणला मी कोणीतरी बघतो माणसं आणि ती आपण ती टोळी आणू म्हणला आणि मग ती सरपंचानी 1 लाख रुपये मागितले ते सरपंच किती लफाड आहे तुम्हाला माहिती का कशाला 50-60 हजार रुपये पाहिजे तू घेन पोरांना आणि नीन कुठेतरी पार्टी करून येईन माघारी आम्हाला टोळीन माघार लावलं आम्हाला टोळीन माघार लावलं हे नाही चालणार आमर सरपंचाशिवाय पर्याय नाहीला का आता हे दुसरं का कुणीही काम करू शकत नाही का पैसे दिल्याशिवाय कुठनं तरी काहीतरी करून कुठाना करावाट लागत असतो तर आता काय करायचं पर्याय सांग की तू ह्याच्यावर सरपंच काय बादशा बिच्छेव येतो पट्टे आहे की आमर आमर ही करून द्यावी काय करायचं ती एक काळजी करा तुम्ही चला आपण तिथं बसू मी एक जणाला फोन लावतो 100% तुमचं काम माझा एक मित्र आहे का नाही ती तुमची जी टोळी आहे ना त्या तालुक्याला आहे ना PSI ती त्यालाच फोन लावून आपण लावत्या तुमच्या ह्याच्याकडे फोन चला तुम्ही माझ्या बरोबर बरोबर झालं का बरं झालेलं का चांगलं होईल का चला चला तुम्ही चला तेवढा फोन लाव केला का अण्णा तुमच्यासाठी फोन नाही मी जीव मी दिन अरे तुम्ही माझ्यासाठी किती केलंय अव मला जिजी रोज सांगती ज्यावेळेस माझं वडील वारलं ना त्यावेळेस सगळं तुम्ही माहिताचं काम केलं आमच्या जिजीला काय बघून दिलं नाही आणि अनाथ लेकरासाठी तुम्ही लय केलंय अव आणि तुमचा उपकार मी कसा पीड ही कोर तुम्हाला कधी सर नाही तुमच्यासाठी फोन नाही जीव पण देईन मी लावला का तेवढं बरं होईल का हो का असं पाया पडून मला लाज वळणी कर नका बरं नाही लका कर बाबू लागा तेवढं लागाल लावतो फोन तुम्ही काळजी कर नका हा आपला मित्रच आहे लागतो लागतो फोन हॅलो प्रताप आमर बोलतोय कोण आमर होय अरे तुझा क्लासमेट आमर इसरला काय दोस्ताला हा 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 अरे काम होत तुझ्याकडे पैसे पाण्याचं नाही बाबा काम कशाला मला पैसे लागतात अरे का आमचा अण्णा येत आणि त्या अण्णाचं काय का तुळीने पैसे घेतलं 10 लाख ना आली नाही का आणि ती तुझी तिथं पोस्टिंग आहे ना तिथंच कुठेतरी जवळ गाव या काय मग काय गाव ना 40 गाव 40 गाव पैसे हाय कुठलं तरी काय मांजरी काय गाव ना हा मांजरी गाव या आणि तिथला मुकदम हाय नाव काय बरं गाडवे गाडवे हा नाव नाव सुधीर गाडवे हा हा सुधीर गाडवे नाव आहे त्याच आणि ती मग म्हणलं रे अण्णा मला म्हणलं आणि आमच्या गावातला एक नालायक सरपंच आहे ती 70 हजार मागत होता म्हणलं टोळी अहो म्हणलं 70 हजार द्या टाकून म्हणलं
माझा मित्र तिथं जाय म्हणलं, मित्र साठल्यावर काय अडचणी? हा अरे तेवढं बघला का काय बरं होईल राव? हा मग ती अन्नाय म्हणते लागा बरं होईल लागा, तेवढं तू संध्याकाळनं फिरी मारून त्या माणसाला पकडला का? त्याला म्हणावं झाला का तिथं कशाला एखादा गरीबात पैसे? अरे 10 लाख म्हणजे नाही रे अण्णाने बायांचं सोनं मोडलं का, सगळं घाण ठेवलं ना, आणि तोक्ती लागा 10 लाखच तरी गोळा केलं, आणि तोक्तीकच तरी शेतकऱ्यांनी करून असली त्याच्यावर शेतकऱ्या पाळी येते लागा. बर 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 तू जातो ना नक्की ठेव होय चांगलं झालं भाऊ 100% काम होईल म्हणतो. बर बर एक का एक काय कर माहिती का आण बरं 2 शब्द बोल. हॅलो हा होईल ना साहेब काम तेवढं करा बर का माझ्यासाठी चांगलं होईल राव. माझं गरीबाचं घर 60-70 हजार रुपयाला पहिलं 10 लाखाला गेले आणि आता पुन्हा ते सरपंच 70 हजार मागतोय राव म्हणले. माझ्याकडे त्या 70 हजार मी त्यांचं काम करतो पण मी मला ह्या आमरणीत माझं घर 70 हजार रुपयाला वाचवलं आणि ती काम जर तुमच्या हस्ते झालं तर लय चांगलं होईल हो साहेब तेवढं करा बरं का. धन्यवाद 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 तुमचं. हॅलो अरे काय करू माहिती का तेवढं काम करून टाक. सरपंच नालायक आहे तिकडे कसली असतं माहिती का? आणि बरोबर आपल्याला काय करायचं आपल्याला अण्णाचं काम झालं म्हणजे माझं काम झालं सारखं. बरं बरं मग मला काय काय कर संध्याकाळी माझ्या फोनवर फोन कर. हां ओके ओके काय अडचण नाही. अरे मला माहिती बाबा तू बी माझंच आहे काम माझंच आहे भाऊ ह्या अण्णा मी काय वेगळं आहे का? बरं 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 चालतं चालतं ठेवू का मग धन्यवाद बरं का मित्रा. अण्णा 100% काम झालं 100% छान छान. आता एक पण मला एक थोडं मला काहीतरी द्यावं लागेल बरं का? हा चालेल चालेल मला पैसे नाहीत मला एक चहा तुमच्याकडून प्यायचा आहे. बरं 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 बास मला एवढं धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. चल माझ्या राहतेल आपण जाऊया गावाच्या बाहेर खायला. मीच तुझा गोंदे पाणी पी दामाने पी बघ आता तुझ्या मालकून तुला विचार तुझ्या आम्ही आणली तुला गिरी बाजूला मला पाणी पिच. चल काय आपण मला पाणी प्यायचं तुला पिवली पाणी तुला पिवली पाणी आता तोंड चालू तुला पारवलं मला किंवा पी तुझं तू प्यारी तुला पिवली पिला का ती माझी वैचणार तुला कसे आमर गाय बरे आता घेतली बघ अरे आता 80 हजार रुपये मागितली हिला परती जाऊन दे मरू दे बोल तुला काय कळलं का नाही काय ना. अरे त्या सरपंचाने सरपंच 70 हजार रुपये मिळले होते काय सांगतो 5 हजार रुपये मला दिलं त्यांनी. आता मी रिसर्च मग जातो गाय मग आता मी सरपंच जातो गाय मग आणि ऐक की बोल की इकडे. अरे कसलं तरी अनुदान आलंय फक्त पैसे घ्यायचे मला. तुळीचं किती 70 हजार काय म्हणा 70 हजार तुळीचं 70 हजाराचं काय झालं मग आता मला सरपंच तुळी 70 हजार आणि अण्णा पडची पिडची जा ते गायला चारांनी आता एखादं तर काम झालं. आता सरपंचा डांगा आता आपल्याला गावात करावा लागेल. चला दुसरी माणसं हुडको आता आपण. तुला काय डोक्याचा भाग आहे का नाही बारकी पोरं पळत्यात ऊस मोडा भूक लागली होती काय खावा पाठ त्याच्यामुळे मी ऊस मोडला खायला तुम्ही मला हलतच किती एवढा मोठा फड आहे माझ्या राणा 16 एकरात ऊस पंच्याऐंशी किलोमीटर तुमचं राणा कुठं जाऊ हित केला मला वाटलं तू तरी निदान शेण असेन बारकी पोरांचं काय असू दे बारकी पोर असत कळत नाही पण शेण माणसाने बी असं पळायचा ऊसाच्या मागे म्हणलं पोर का पळाय नाही तर काय गेला टायर खाली म्हणजे काय कोटाना करतो भूक लागली तिकडे बाकर खा वडा पाव खा इकडे हाटे का चालू ट्रॅक्टर ऊसतो वडायचं मुळी खाय एवढी ह्याला तपका द्यावा लागत ह्याच्यामुळे गावातले सगळे पोर ते ऊसा ट्रॅक्टर माग याला हाणल्याशिवाय मोडत पडणार नाही ट्रॅक्टर
कुठे रे राम भाऊ ती तुझी एक सही चुकली तेवढी सही कर की त्याचे परमोर हा ती सही चुकली ना माघार आले काढलं तुम्ही कोण हे रत्नाळ्या तुला आताच मारला होता गेला का सरपंच काय माझं तुमच्याकडे काम आहे माझं काय काम आहे काय गावात आवलं बाबट्टा कसला बाबाट काय बाबाट ती म्हणते गावातली माणसं सरपंचाने 70,000 टोळी आणि काय ते सरपंच बिझनेस सर गावात कुठं केला 30,000 गावचा सरपंच असेल माझ्या तुमचं दिब्रान म्हणून तुमचंच नाव करून म्हणले मला म्हणजे टोळी सरपंच 70,000 हे काय नेमकं कुठला बिझनेस सुरू केला माणसंच गावातली नाव लागली कोणाला नाव ठेवा लागले मला म्हणले ती कोणतरी दुसऱ्याचा विषय असेल म्हणले सरपंचाने सारे गावाला वाट बोलून मतदान घेऊन सगळ्याला गावाची वाट लावली माझं नाव जर आता काय कोणापाशी माझं नाव बदलून करायचं गेला ना तू ले मारेन बरं तुला सरपंच म्हणले मी कोणाचं काय ऐकतं हे तर आबरू खात ह्याला कळलंय म्हणजे सगळ्या गावात माझी बातमी झालेली असेल 70,000 आता माझी सगळ्या गावात आबरू गेलीच म्हणायची ह्याच्यापर्यंत बातमी आली म्हणजे सगळ्या गावात बातमी झाली व्हायरल आयला 70,000 ऐवजी 70,00,000 माहिती असतं बरं झालं असतं आता काय करायचं जावा काय निघून गावाला मग 4-8 दिवस जरा वातावरण बी शांत होईल आणि आपल्याला कोण नावं ठेवणार नाही आता ही गावड मला नावं ठेवावं लागलं मग शहरी माणसं तर लयच नावं ठेवतात काहीतरी मला डोकं चालवायला लागेल बघू बघू काहीतरी मार्ग काढू की एवढा गावगाडा आपण चालवतोय ही गोष्ट किरकोळ आहे कधी ना आपण असल्या भानगडीत म्हणलं आला चान्स तर हाणाव 70,000 त्या गाडीचा हप्ता आलता भरून टाकाव ही बी नाही पोचलं मला काय नाही राजकारण करून ती काय उपयोग व्हाय नाही बघू आता काय ते दुसराच नाव सरपंचाच्या आत दिलंच घडवायचे आपण काय भानगड आहे जी गेली का काय तिची माणसं मेले पेढ वाटतात का पेढ का वाटला ना काय भानगड आहे पेढचा बॉक्स हराम खोर कुठला सामान काय जाय पण सर देणार नाही मी कसं जाय पेढ सरपंचाने दिलेत आपल्याला मिठाई 10,000 रुपये काय म्हणतोय म्हणलं नालायक माणसाला द्यायचं नाही काय सारखे बिजा सारखेला का काय कारण मला काय माहिती मला पण बाबा नाही सरपंच काय गोड मारलं काय मला मला माहिती काय नालायक म्हणलं निवड बेश्रम म्हणलं अरे पण तुला सरपंच म्हणला का मला म्हणला 10 रुपये देणार नाही म्हणला ती ना घातलं तरी माझं सरपंच माझ्या गाड्यातला ताई ताई काय सांगायला लागला तू मला तर 10,000 पेटायचं पुढे दिलं मला गाजेला 1 रुपया द्यायचा नाही म्हणलं सरपंच माझ्या गाड्यातला ताई ताई गाळ्याचा ताई ते उरळ घेऊन सांगायचं दिल का तोकडाय सरपंच सरपंच असं बोलणार नाही मला सरपंच नीट केलंय सरपंचाला 10,000 मला दिलं म्हणलं ते गाजे आणखी रुपये कुठे गेले सरपंच असं बोंबल तिथं असं कुठे मी बघतो मी आता बघायचं विषय 73 प्लॅड बघू दे खाऊ दे की नाही बाबा ती म्हणलं कुणाला देऊ नको ती म्हणलं ह्या शेवटाचे त्या वाटाला कळलं तर मग 10,000 रुपये माघार घेऊन तू चौकाच प्लॅडचा बॉक्स घेऊन लोकांना नाही घालणार का नाही बाय ती काय म्हणलं माहिती का आपले आपले जे जवळचे दिलाची माणसं आहेत ना ते दिलाच्या माणसाला फक्त 10,000 द्यायचं बाकीच कुणाला द्यायचं नाही मी बघतो की सर पंधरा विचारतो की मी आता तू का कामाला रडतोय झुब्या काय रे झुब्या काय झालं सरपंच मला कळ हल्ली चार माणसं बरोबर आहे तुम्ही सुद्धा मार खाचाल तसंच मग कशामुळे हल्ले रे पैसे मागितले पैसे नाही तुम्ही जाऊ नको मूर्ख आहे तू मी जाणार सरपंचाला भेटणार मी झुब्या झुब्या रडायच नाही झुब्या सरपंच मी बोलतो सरपंचाला तू जाण जमागून पाहिजे बोलतोय सरपंच बघतोय मी सरपंच चौकात आहे कुठे आहे सरपंच नको जाऊ बाबा तुझ्या पाया पडू का मी सरपंचाला भेटल्या तुला रुपया देणार नाही सरपंच उन्हात लागून घेतला काय निमणी मध्ये तुला निमण आहे मला काय करत नाही तुम्ही काय करा तुमचं तुम्ही बघा मी जीव देणार नको नको तू जीव देऊ नको खाली जीवन जातो का जीव नाही जीव द्या चाललो जीव द्या जीवन चाललो म्हणतो नीट आहे चांगलं ए जुब्या कुठं चाललाय जीव द्या चाललो का तुझ्याला थोड्या वेळ 2 मिनिटं बस खाली चाललोय म्हणतो जीवन एक मिटू दे मला एक काम कर तुला पैसे पाहिजेत का हो फक्त माझं म्हणून सांगायचं बरं मंत्र कुणाला सांगायचं नाही 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 सरपंचापाशी जायचं बरं 70,000 टोळी अण्णा सरपंच 4 वाक्य फक्त बोलायचं जाऊन लगेच 10,000 रुपये कोड आहे ते आमचा पी आय पी कोड आहे 70,000 अण्णा टोळी टोळी आणि सरपंच सरपंच एवढंच मला काय भानगड आहे सरपंच ती काय असेल ते असेल ते कोड आहे कुणा सांगा नाही 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 पेड्याचा पुढे 10,000 लगेच मिळतं नाही दिलं तर नाही दिलं तर मी देतो माझं हा फक्त एवढं म्हणायचं बरं तुझं चालतंय चालतंय झुब्या ए झुब्या सरपंच दिसले का तुला सरपंच येते टाटीवर पलीकडे बसलं जाऊन टाटीवर टाटीवर का टाटीवर नाही बसलं टाकीवर टाकीवर बसलाय पाहिजे
tati upai basle ma tu. Ii zala ma? Basle ma dor basle ma na gau ce-s prateș nagric sarpanj ai te. Tu za, tu za. Sarpanj la ca sa bolo ai laike bai ce. Sara ga va ce va tlali sarpanj ma ntai. Bok tu sarpanj ai ce. Da hazara ca am bakt tu de ura. O, am tot. Mar lo tu na? Nang kai. Adai kam kar tu. Ma adai mun tu la sang tu. Chod mungut tari a kanak taak lu ma tar ka building wo. Taak udi. Taak u sarpanj la atma di. Bărci nu e ca oameni, hai că tu la mine. Să mă întreb? Tac udi tu. Tac tu. Giru sărpântă ce apun. Giru nu, sărpântă are că au pus card băclun. Tu ca ai căr, văr căr, mi-o ca l-o căr tu. Păi tu udi ta căr nevăr ca? Tac tine udi. Hai tu-mi să ai câini. Da, pe două gără au de aia. Hai, pierde de pura. Mă rog, mă adă mă rog. Ja. Mă arăzat câini. Ha? Mă la pon căr pe gălea. Căr tu, căr tu. Țăla. Adun ei, rupia, ca eram re? A doua stătă la hodat pe gimi. Cute? Eu, tu mai ai zăvăl ți-ai. Mitră, unul tu la hii khăbăr sang nărini, văr? Sangki. Tu hii puna la sang aici, nărini. Sangki. Sărpânc sudun sărăi gavat sang aici, văr ca? A. Tu puna la sang aici, nărini. Sărpânc 10,000 rupi vătte. Ca ai bol tu-i? 10,000 rot. Are ce dici? A pasat mai de 10 rupi sunt tu sang pe 10,000 vătte. Are, ta vătea negr păiși nu tu. Ata te-am cicat ale 70,000 rupi ale tu. N-ai la ca vatu șecat n-ai. Are mâna 10,000 rupi dire tu, tu la ca arțu ne tau. Sărpanța gărza. Ha. Sărpanța băcă e căs vacche bolă. Tu uli 70,000 anna sărpanț. Sărpanța la. E vădă-ți mâna aici. Păi te am te două gata secret cude. Bără, bără. Te ne apel ca să ne mai tii ca? Apele min min man să-l dau un sang. Zămtă-i ghi. Care? Zămtă-i ghi. Te vădă dau un păcă ca ai mâna aici. Sărpanț अन्ना टूली 70,000 जमते जमते 10,000 रुपये घेऊन येसन फुल एन्जॉय करायचं जमते की करू एन्जॉय चल मी आता सरपंच इकडे पण येतो इकडे जायचं का जा तू तिकडे सरपंचाकडे हा बर बर ऐक ना आणि तुझ्या मित्राला सांग दोन चार बर बर आणि कोड भी सांग हा हा बस राम 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 का लेनी म्हणलास बस काय काय चालू आहे काय होतं जरा ग्राम पंचायतमध्ये काम होतं जरा थोडं तुमची ग्रामपंचायत काम चालू आहे काय आता गावगाडा आपल्या ताब्यात दिलाय म्हणजे आपल्याला सरपंच म्हणून काय कामं केलीत गावात मध्ये कामं तर झालीच नाही तुमच्या काहीच म्हणजे आता म्हणजे झालेत पण एवढे लोकांपर्यंत इतके पोहोचले नाहीत पण काय करणार गोष्टी तुम्ही काय गोष्टी करताय ते योग्य वाटत नाही चांगल्या माणसाने करूच नाही पण ते माझे कानाले खरंय का ते पण काय आलं कानावर काय म्हणजे चांगलं आलं तुम्ही केलंय म्हणलं चांगलं बी येणारच काय म्हणजे चांगलं काय तसं काय कुठं कुठं काय केलं नाही आता सध्या ऊसाचा प्रॉब्लेम चालू आहे हा ऊसाचा हा हा म्हणजे टोळ्या आलेल्या आहे टोळीचा जो प्रकार आहे टोळीतलं पैसे खाणं वगैरे काय म्हणजे असं करताय का तुम्ही टोळी आणणं म्हणजे सेटलमेंट टोळी पळून गेलेले कसं राहा आपण रुपया कधी कोणाचा खात नाही त्या दिवशी 50 नोट पडली होती तर उचलून दिली एक जण चाललेली जी चर्चा का गावातली गाव गाडाय चांगल्या माणसाला नेहमी विरोधच असतो असतो विरोध पण काय सगळेच करत नाहीत ना थोडेफार विरोध करते इतका विरोध होतोय की काय तुम्ही टोळीचं पैसे खाल्लं म्हणतात म्हणजे खरंय का खोटं हे तुमचा विश्वास बसला का विरोध माझा नाही तुम्ही लय सज्जन तुमच्यावर विश्वास नसतो का खचीकरण करायला वागतात चांगल्या माणसाला काहीतरी बटा लावा बघ खचीकरण तर करतेच पण त्यात काय खराबी असतात ते त्याशिवाय होत नाही काय असतं नऊ काम आपण चांगले केले एक काम जर चुकीच केलं का ती नऊ काम विसरून जातो माणूस वाईट काम एखादं झालं असलं चुकून माणूस आहे शेवटी माझ्या हातून बी काय चुका होत असते शेवटी माणूस आहे ना काय म्हणा बरोबर आहे पण हे खरं तुम्ही पण असं विश्वास हे पण खरंय का टोळी 70,000 रुपयाची टोळी आणली त्यात पैसे खाल्ले काय म्हणते म्हणजे मी 70,000 रुपये माईला कोणाला टोळी आणण्यासाठी असं झालं का हा ती खरं चालली चर्चा सगळे गावात काय झालं माहिती का बा हे ऐकलंय ती खरंय पण ही विषय चेष्टाने चालला होता बरं का मी प्रगती बघवत नाही मला झाले पंचायत समिती तिकीट जाहीर आता काय ती लोक काहीतरी नाव ठेवून माझं तिकीट रद्द करा वाटतं विरोधी पक्ष नेते त्यामुळं लोकांकडे लक्ष देऊन राम 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 सरपंच राम 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 बसा बसा काय म्हणणार सरपंच आपलं खास माणसं बघा अशी रक्ताची माणसं अहो काय सांगायचं तुम्हाला सगळ्या गावात तुमची सरपंच चर्चा उठली माझी चर्चा गावात असणार आपण कशाची विकास गावात तोंड काढू देणार मला प्रत्येक जण विचारतात तुझा मित्र सरपंच आहे मग काय राडा केला काय केलं तुम्ही राडा काय आपण राडा काहीच केला काय राडा केला आपण राडा दिवस करतच नाही कधी अहो 70,000 अण्णा ही टोळी ही काय वाढगड आहे
70,000 अन्न आणि टोळी आणि ही सरपंच आणि पेड्याचं बॉक्स 10,000 वाटा लागला तुम्ही सगळ्याला त्याच विषय आता चर्चा चालू होती तसं काय नाही मला सांगायचं नाही ते आता प्रत्येकाला तुम्ही वाटा किती पैसे आहेत ते तसं काही नाही 70,000 नाही टोळी नाही सरपंच नाही पेड्याचं बॉक्स नाही सगळ्या गावात दौंडे दिली मी सगळ्या गावात जरी सांगितलं तालुक्यात सांगितलं आमचा विषय झाला आमरेने मला सांगितलं पेड्याचा बॉक्स आलाय आणि 10,000 रुपये मला दौडले त्याने आता बदनामी करायसाठी त्यांनी आता माझी चर्चा केली माझी बदनामी करायसाठी ती गावात चर्चा चालू काय बरोबर पण ते आपल्याला कसं माहिती का खरं पक्ष पण ती सुद्धा तपासलं पाहिजे अहो मला 10,000 रुपये दावले की आमरेने आता पेड्याचा बॉक्स खरं असलं पाहिजे सरपंच प्रकरण लेवालय दावा अन्ना पर्याय काय म्हणतात नाही काय नाही ती आम्हाला माहिती रुपये आमरेन दावलं मला पेड्याचा बॉक्स प्रत्येकाला आणि झोप्याला मी तुम्ही काय म्हणला त्यात तुमचं काय गेले प्रत्येकाला तुम्हाला काय तुम्हाला पाहिजे काय 10,000 जी आमरेला ती 10,000 घेतले झोप्या तुमच्या नावाने हिरी जीव द्या गेलाय तू जर तसं बोलत झोप्या नाही झोप्या जीव द्यायला झोप्याला हाणलं होतं ह्यांनी झोप्याला हाणलं आणलं का आणलं तुमची काय आता तिसं वाटलं पंक्तीला परपोज का करता आलंय तसं द्या ना वाटलं आपण रुपया देणार नाही अण्णा मग बघा जीव द्या कोणी काय फास घ्यायचा घ्या हा हे मला सरपंचाने प्रश्न पुन्हा म्हणलं का हलगी कुठं वाजायला लागली हा तुम्ही गुढीत मागा मला आपण पुढं तुमच्या नावाने हलगी नाही गुढीत मागा अण्णा मला तुमच्याकडून नाष्टा वडापाव खायचा नाही वडापाव खात पंक्तीला परपोज आवा तुम्हाला मिळाले का मला नाही दिलं म्हणून तुमच्या पुढे मला सांगितलं म्हणून तुम्ही हलगी वाजवू लागला नाही नाही म्हणलं आमऱ्या म्हणला तुला सरपंचाने बोललोय का ज्या पैसे लागले वाटत तुम्ही एक सांगा तुम्हाला पैसे मिळले की तुम्ही हलगी वाजवणार नाही शांतच मला काय म्हणजे तुम्ही भ्रष्टाचाराला साथ देत आहे की कसं माहिती का एवढं पैसे नाही ह्यांनी तर कुठं काम करायला ह्यांनी तर कुठं काम करायला म्हणावं तुला कोंबडी चार पुढे आता काय माहिती आता कसं माहिती जाऊ दे आता सरपंचाकडून काय चुकलं असलं तुम्हाला काय पार्टी भेट दिलं का हरकत पार्टीवर भागतोय का भागून आता एवढं मी कधी कोणाला चॅप आजत नाही तू आपलाय म्हणून तुला पार्टी 70,000 रुपये तुम्ही 10,000 मला 5,000 द्या आता आणि सकाळी 5,000 द्या असं करा थोड काय नाही तुम्ही येणार पार्टी देतो पार्टी पार्ट भरून खा काय खायचं नको 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 पण तुम्ही जर नाही बघा बोलीच सांगतोय गपचीप आपण बसलोय तुम्ही जर पैसे नाही दिले आबा तुम्ही तर घेतात तुम्ही सभ्य माणूस आहे मला माहिती आहे पण मला एक सांगायचंय सगळ्यांना वाटलं मला सांगितलं आमरेने सरपंच सगळ्या खऱ्यात पण सिद्ध झाल्या गेल्या का झालं वाटलं पैसे वाटलं सांगा तुम्ही काय माहिती का आपण ती सरपंच सांगू आणि मिटवून टाकू वाढवायच्या मार्गी काय पुढ बरं काय म्हणता ऐका बरं काय म्हणे बाबा तुम्ही सांगा त्या पूर्व दिशा मी ह्याला पुढ बर मोकळ्या मानाने पार्टी चालतो ह्याला चिकन काय खायचं तेवढं का कोरडं खा तुम्ही चिकन चारताना माझ्या घरी चूल पेटत नाही काय आता कुठं थांबलं 140 रुपये किलो चिकन आहे 140 बरं जाऊ दे आता त्याला बोकडा चार पैसे जर पोपडकडे मला हल्ल करत बोलले की कशा लावायचं सर गरीब माणूस ट्रॅक्टरच्या उसाला लोंबकळत होत टायर खाली गेला असतं लावली कांठळी एक मग माझ्यावर झाला असतो मला सांगा टायर खाली जर गेला याचा किती कुटाणा वाढन पंचनामा पोस्ट मार्क मी काम धातो सोडून ह्याचं हेच बघायचं उदवता तिच्या हा जा जा उदवलं जा मग लवकर त्याला पवा येतय रमसोळ्याला असंच मला रोज ताप देते माझ्याकडून 22 रुपये घेऊन जाईन वडापाव खायला सर कोणत्या म्हणून वडापाव खायला जाऊ का मग जाऊ आणि त्याला वाचवते ऐका बरं मी माझं पटाकान पण राहू बरं जेवणाची पार्टी किती वाजता येऊ कधी बी सांगा तुम्ही संध्याकाळी 11 संध्याकाळी येतोय हात धुवून घरून ये मस्त हात धुवून का तिथं पाणी आटले काय तिथं बिसलं खोटं बोलला तुला बिसलं आणि सगळंच गेली मी नाही ना अजिबात नाही चालतंय चालतंय सरपंच साहेब चांगलं नाही जीव जीव दिला तर तो प्रतिष्ठित माणसं असं नेहमी सरपंच होतो पण असलं नाही केलं हे बाबरचा फार पंच नंबर आहे तुम्हाला जर तुमचं नाव ठेवायचं असलं म्हणजे जर प्रतिष्ठा ठेवायची असली जावा त्याला आडवा आणि ती काहीतरी त्याला समजून सांगा मिटवून टाकाही ना का कुठं वाढवत मग काय होईल तर बघतो राहतो माता बरोबर आहे ना काय गोष्टी ऐकतो तुम्ही सांगता खरं राहतो